पाऊस आला ना एवढं पाणी भरत कि पूर्ण गटर भरून घरांमध्ये लोकांच्या पाणी जात त्या आज परिस्थिती पाहताय उद्या जर सव्वीस जुलै सारखा जर प्रसंग घडला तर इथल्या लोकांनी काय करावं ती जी, जी लेवल वाढलेली आहे ना याच्यामुळे पाणी ज्या लेवलनी जाणार ना त्याच लेवलनी बाहेर पण जाणार ना मग आमच्या घरांमध्ये त्याच लेवलनी पाणी नमस्कार महा एम टी व्हीच्या ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये आपलं स्वागत मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत हर्षद दहीबावकर आपण सध्या गोवंडीच्या वॉर्ड नंबर एकशे एकोणचाळीस गायकवाड नगरमध्ये आहोत माझ्या मागे तुम्ही नाला बघताय साधारणपणे दहा वर्षांपूर्वी काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक महापूर आला होता सव्वीस जुलै रोजी त्यातून अनेक प्रकारच्या जी मुंबई महापालिकेच्या सफाईचं जे काही वास्तव आहे ते अधोरेखित झालं होतं आणि आज सुद्धा त्या परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झाली आहे असं आपण म्हणू शकत नाही स्थानिक आपल्या सोबत कशी आहे या नाल्याची स्थिती अशी आहे की इथला कचरा तर जात नाही भरपूर कचरा टाकतात आणि पाऊस आला नाही एवढं पाणी भरत कि पूर्ण गटर भरून घरांमध्ये लोकांच्या पाणी जाते आणि मच्छर वगैरे त्यामुळं आजार वगैरे होतात आणि इथं कोण बघाय पण येत नाही आणि साप पण करत नाही गटरवाले सुद्धा काढायला येत नाहीत साधारणपणे कधी बसून हे मला वाटतंय दोन तीन वर्ष झालं दोन तीन वर्षात काही सुधारणा झाली नाही काही नाही झालं कारण माझे मिस्टर आणि यांचे मिस्टर रोज सकाळी स्वतः ते गटार काढतात कारण आमच्या घरात पाणी येतं पाणी एवढं येतं की आता आम्ही हे करून घेतलंय पण असं गुडघ्यापर्यंत पाणी येतं पाऊस पडला ना कि तेव्हा साधारणपणे हा नाला म्हणजे यामध्ये कुठले कुठले एरिया कव्हर होतात आणि एकंदर किती लोकसंख्या या ठिकाणी आहे या ठिकाणी ह्या ज्या नाल्यावरती डिपेंड आहे संपूर्ण आपण जो फ्रीवे पाहतो त्या फ्रीवेपासूनचा जो संपूर्ण प्रभाग आहे तो इथपर्यंत म्हणजे ह्या नाल्यापर्यंत कमीत कमी, -कमी नऊ एकर ही जागा आहे ह्या नऊ एकर जागेवर असलेला जो स्लम एरिया आहे त्याचा संपूर्ण आउटर ही हा एकच नाला आहे आणि ह्या नाल्याची परिपूर्ण साफसफाई न झाल्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याला धोका आहे भविष्यामध्ये ह्या नाल्याची जी आपण आज परिस्थिती पाहताय उद्या जर सव्वीस जुलैसारखा जर प्रसंग घडला तर इथल्या लोकांनी काय करावं याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावं आम्ही पत्रव्यवहार त्यांना वारंवार करतो जेव्हा जेव्हा आम्ही त्या लोकांशी पत्रव्यवहार करतोय त्यांची एकच उत्तरात आम्हाला इथे येऊन बसा आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी काय उद्धडपणे वागतो तर तीनशे त्रेपन्नच्या कायद्याच्या अंतर्गत का स्वतःचा बचाव करून घेतात म्हणजे जसं कायद्याने त्यांना संरक्षण दिलेलं आहे बरोबर प्रशासकीय अधिकारी म्हणू किंवा तुमचे कर्मचारी म्हणा म्हणून तुम्ही कायद्याचा बचाव करता पण सामान्य नागरिकांचं काय हे जे करदाते त्यांच्याकडून जो कर भरला जातो ह्या करावरती तुमचे पगार होतात म्हणजे आम्हाला असे हाल आणि तुमची घरं चांगली साधारणपणे अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीबद्दल तुम्ही बोलताय या नाल्यावर किंवा हा जो नाला आहे त्यावरती एकंदर खर्च किती झाला यावर आत्तापर्यंत जर आमचा अंदाजे खर्च जो आहे कमीत कमी तीस कमी ते पस्तीस करोड रुपये या नाल्याला आत्तापर्यंत लागत झालेली आहे पण तुम्ही अक्षरशः प्रत्यक्ष ठिकाणी आत्ता पाहताय की ते पस्तीस करोड गेलेत कुठे यावर्षी महापालिकेकडनं अशी आकडेवारी दिली गेली की एकशे शहाऐंशी कोटींचा खर्च हा नालेसफाईवर झाला आहे तुम्ही जर आता पाहताय ना एकशे शहाऐंशी कोटी कुठे गेलेले आहेत हाच प्रश्न मला तुम्हाला पण आहे की पालिकेनं साधारणपणे एकशे शहाऐंशी कोटींचा खर्च हा मुंबई आणि उपनगरात नालेसफाईवरती आहे आणि दिसत नाही आता कारण त्याचा त्रास आम्हाला होतोय ना आम्हाला तर काहीच दिसत नाही हाय तेच तुम्ही बघताय ना आमच्या समोर काय आहे ते स्थानिक नगरसेवक आहेत ना ते कधी येतात काय सगळ्या गोष्टी बघायला नाही येत कोणाच येत नाही बघायला लक्षच देत नाही किती पण त्यांना सांगितलं लेटर वगैरे दिले मोडला गटर साफ कराय नाले साफ कराय कोणीच येत नाही लक्षात येत नाही हा हा बोलतात तात्पुरते आणि काहीच करत नाही आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे सहा सात वर्षापूर्वी यातला गाळ काढला गेला जे गाडी वगैरे सोडून गाडी वगैरे सोडतात ना आतमध्ये गाळ काढायला तेवढी काढलेली मला आठवते पण त्याच्यानंतर इथं कोण फिरकलेलं नाही आणि हे जे लेवल आहे ना तिकडे पण जरा दाखवा लेवल ही जी लेवल वाढलेली आहे ना याच्यामुळे पाणी ज्या लेवलनी जाणार ना त्याच लेवलनी बाहेर पण जाणार ना मग आमच्या घरांमध्ये त्याच लेवलनी पाणी येतं समजलं आणि हे काढलं नाही तर मग काय फायदा हे कचरा टाकतात आता हे पुरा मुंबईत चालतं कचरा टाकलाच जातो ते किती आपण लहान मुलाला समजावल्यासारखं समजावा लागतं कचरा टाकू नका मग पण टाकला जातो तर कचरा टाकला जातो तर थोडीफार सोय जर करून दिली तर ते होईल ना पाणी पाण्याचा निसरा होऊ शकेल ना पाण्याचा निसराच होत नाही